अभिनेता सुयश टिळक, पूजा पवार, रवींद्र मंगणी अशा तगडी स्टारकास्ट असलेली बाप माणूस ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय झाली. बघता बघता या मालिकेनं 100 भागांचा टप्पा पूर्ण केलाय. मालिकेतील कलाकारांनी 100व्या भागाचं सेलिब्रेशन अनोख्या पद्धतीनं केलंय. तुमचं स्वप्न पूर्ण करण्यापासून तुम्हाला कोणीच अडवू शकत नाही रे. ऐकलं मग ह्या बात आहे. आणि एखादा जर चुकीचं स्वप्न. झी युवावरील बाप माणूस ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय झाली आहे. झुंजार राव कुटुंबावर आधारित ही मालिका सध्या चांगलीच पॉप्युलर होत चालली आहे. आणि एकदा जाग केलं की असा खडबडून जाग करतो ना मी, पुन्हा झोप लागूच शकत नाही. नुकतंच या मालिकेनं आपले 100 एपिसोड पूर्ण केले. विशेष म्हणजे याचं सेलिब्रेशन त्यांनी सेटवर केक कापून न करता अनोख्या पद्धतीनं केलं. बाप माणूसच्या संपूर्ण टीमनं अंडर प्रिव्हिलेज मुलांसोबत आपलं सेलिब्रेशन केलं. त्या मुलांसोबत वेगवेगळे गेम्स खेळत असताना एवढे मोठे कलाकार अक्षरशः लहान होऊन गेले. केक कट करण्याचा मानही त्यांनी मुलांना दिला. यावेळी मुलांना गिफ्ट सुद्धा देण्यात आले. शंभर एपिसोडचं सेलिब्रेशन या मुलांसोबत करताना सेलिब्रिटी ही फारावून गेले होते. झी युवाचं ह्यामध्ये पूर्ण श्रेय आहे. झी युवाची ही संकल्पना होती की बाप माणूस च्या टीमला अशा पद्धतीने आपण सेलिब्रेशन करायला घेऊन जाऊया. सो ही जी एन जी ओ आहे सक्षम उडान वेलफेअर फाउंडेशन, ती खूप छान वेगळ्या पद्धतीचं काम करते. आणि इथे काही मुलं आज आम्हाला भेटली, मला आता असं कळलं की अजूनही खूप मुलं येणार आहेत. आणि ही जी मुलं आहेत त्यांच्याबरोबर आम्हाला सेलिब्रेट करायला मिळणं खूप छान फिलिंग होतं, कारण कुठेतरी ह्यांच्यातलीच लोकं पुढे जाऊन बाप माणसं बनणार आहेत. आणि त्यांची जडणघडण आणि त्यांची काय म्हणतात सुरुवात लहानपणी काय ते बाळाचे पाय पाळण्यात दिसतात टाईप्स, जर का त्यांच्यावरती लहानपणी असे चांगले संस्कार होणार असतील आणि अशा वेगवेगळ्या पद्धतीचं इंटरॅक्शन त्यांच्यासोबत होणार असेल, वेगवेगळ्या लोकांना त्यांना भेटता येणार असेल, तर नक्कीच आपलं फ्युचर खूप चांगल्या हातात आहे असं म्हणायला हरकत आहे. 100वा एपिसोड आम्ही अशा पद्धतीने सेलिब्रेट करतो आहे हे माझ्यासाठी खूप छान आहे. म्हणजे आपल्या युनिटबरोबर केक कापणं किंवा आपल्याच युनिटबरोबर सेलिब्रेट करणं याहीपेक्षा वेगळं आहे की एखाद्या एन जी ओमध्ये जाऊन आपण त्या तिथल्या मुलांसोबत आपण आपला आनंद शेअर करतो आणि त्यांनाही त्यांचा आनंद त्यांचाही आनंद द्विगुणित होतो आणि त्यांनाही आपल्याबरोबर तेवढीच मजा येते. त्यामुळे मला फारच छान वाटलं या सगळ्यांची गप्पा मारून. आणि आम्ही आत्ताच नुकताच केक कापला आहे आणि या सगळ्यांना गिफ्ट्स दिली आहेत. मला सांगावं असं एक वाटतं की आत्ता मी यांच्याशी गप्पा मारत बसले होते आणि मी यांना विचारलं की तुम्ही इथपर्यंत कसे आलात, तर त्यांनी मला सांगितलं की आम्ही चालत आलो. एवढं सोपं उत्तर इतक्या लहान मुलांकडनंच आपल्याला मिळू शकतं आणि हा इनोसन्स काळानंतर मला असं छान यांच्याशी गप्पा मारताना मिळाला. एक्साइटमेंटपेक्षा मला जास्त कौतुक वाटतं. एकतर 100 एपिसोड झाले हे स्वतःचं कौतुक करून घेण्यात काही मुद्दा नाही आहे, पण तरी देखील ज्या जिद्दीने ज्या प्रयत्नाने ज्या एकसंध भावनेने आम्ही सगळ्यांनी काम केलं आणखी 100वा टप्पा गाठला त्याचं सगळ्याचं कौतुक मला करावं असं वाटतं. दुसरं माझी एक स्वतःची भूमिका अशी आहे की आपण समाजात ज्या समाजात राहतो त्याच्या त्या समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो असं समजून काही लोकं काम करणारे असतात, विशेषतः हे जे फाउंडेशन आहे त्यामधली सगळी लोकं जी काम करणारी आहेत ती काहीतरी एक त्यागाची भावना घेऊन काम करतात. कुठलंही स्वार्थ नाही त्यात. आणखीन अशा पद्धतीचं काम चालतं. माझी स्वतःची पत्नी रोटरीच्या माध्यमातून त्यांची टीम आणखीन ती ज्या पद्धतीने या सामाजिक कामात इन्व्हॉल्व्ह होतात ते बघून मला खरंच भयंकर कौतुक वाटतं.
आणि त्यामुळे तो आनंद त्यांच्याकडनं आज आम्हाला आमच्या 100 एपिसोड करता घेता आला ते आणखीनच मला छान वाटलं. पहिल्या एपिसोडपासून 100 एपिसोडपर्यंतची ही जर्नी कशी होती, काय मजा केली, काय वाटतंय त्यांना ही मालिका करताना, हे सगळं आपल्याशी शेअर केलंय. पहिला एपिसोड आम्ही जेव्हा शूट केला होता तेव्हा आम्ही पहिलाच सीन दोघांनी एकत्र शूट केला होता, म्हणजे माझा पहिला सीन होता आणि मी पहिल्यांदाच एवढा मोठा रोल करत होते टेलिव्हिजनवर आणि खूप नर्वस झाले होते. खूप मोठी मोठी लोकं आहेत सिरियलमध्ये आणि खूप टेन्शन आलं होतं. पण जसं तू विचारलंस की केमिस्ट्री कशी होत गेली, तर पहिल्या दिवसापासूनच सुरेशनं खूप सांभाळून घेतलं, म्हणजे तो खूप सिनियर आहे, तो माझ्यापेक्षा जास्त एक्सपिरियन्स्ड आहे. तर मला असं वाटतं की त्यानं खूप मला सांभाळून घेतलं, म्हणून जे काही तुम्हाला आत्ता पडद्यावर दिसते ते आहे. सूर्या करताना खूप मजा येते आणि मी खरं तर वाट बघत होतो अशा एखाद्या कॅरेक्टरची, कारण टेलिव्हिजनवरती मला बरेचदा अशी पात्रं किंवा अशी कॅरेक्टर्स मिळत गेली आत्तापर्यंत की जी थोडीशी चॉकलेट बॉय इमेजवाली आहेत आणि ती इमेज कुठेतरी ब्रेक व्हावी अशी माझी मनापासूनची इच्छा होती. आणि सूर्या हे कॅरेक्टर आलं तेव्हा सूर्यालासुद्धा खूप पॉझिटिव्ह आणि खूप चॉकलेट बॉय साईड आहे, पण त्याबरोबरीने सूर्याचा जो एक करारीपणा आहे किंवा दादासाहेबांची त्याच्यामध्ये दादासाहेबांची त्याच्यावर असलेली जी एक सावली आहे त्या पद्धतीने तो जसा पुढे जातो आहे ती जी कॅरेक्टरची एक वेगळी शेड आहे ती खूप इंटरेस्टिंग आहे. आणि मगाशी तू जो प्रश्न विचारला असतो पहिला एपिसोड ते आज 100 एपिसोड प्रवास कसा होता आमच्या दोघांच्या केमिस्ट्रीबद्दल, तर मी नेहमीच खूप फॉर्च्युनेट राहिलेलो आहे माझ्या सर्व हिरोईन्स बाबतीत की मला खूप सुंदर, खूप गुणी आणि खूप काय म्हणतात उत्तम अभिनेत्री असलेल्या अशा हिरोईन्स आजपर्यंत प्रत्येक प्रोजेक्टला मिळत गेलेल्या आहेत आणि त्यांच्यामुळे माझं खूप फावलं आहे. सो श्रुती इज वन ऑफ देम. श्रुतीबरोबर पहिला सीन आम्ही कोल्हापुरात जेव्हा करत होतो तेव्हा मला एक इन्सिडेंट आठवतो जेव्हा आम्ही एकमेकांच्या डोळ्यात खूप वेळ बघत होतो आणि श्रुती मला असं म्हटले की सीन कट झाल्यानंतर लाईट एकतर जात होता, आम्ही डे लाईटमध्ये शूट करत होतो, संध्याकाळची वेळ होती, प्रकाश जात होता, कॅमेरामन बोंबा मारत होता, तर श्रुती सीन कट झाल्यानंतर मला दिली असं विचारलं की तुझ्या डोळ्यातनं पाणी नाही येत का, तर मला असं झालं की अगं रोमॅन्स करताना पाणी काढ इनवी. आणि तेव्हा मला कळलं की हाऊ इनोसेंट ऑर हाऊ जेन्युइन ॲज अ पर्सन शी इज. आणि त्या दिवशीपासनं आमची खूप चांगली खरं तर मैत्री त्या मोमेंट नंतर सुरू झाली. एकंदरीत बाप माणूसच्या 100 भागाचं सेलिब्रेशन कलाकारांनी वेगळ्या पद्धतीनं केलं आणि त्याचबरोबर आपलं सामाजिक भानही जपलं. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.